महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 3 मध्ये शनिवारी सकाळी उत्स्फूर्तपणे पदयात्रा निघाली. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 3 मध्ये शनिवारी सकाळी उत्स्फूर्तपणे पदयात्रा निघाली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमदार विजय कुमार देशमुख यांच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधांसाठी शेकडो कोटींची कामे झाली असून भाजपचा गड असलेल्या या भागात भरघोस निधी दिल्यामुळे मतदान ही भरघोस होईल असा विश्वास माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 3 शहर वस्ती जागृती मंदिरामध्ये जागृती माताचं दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक 3 मध्ये ढोर गल्ली दाळगे प्लॉट भवानीपेठ उन्हाळे बोळ या बोळातून माननीय विजय कुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा निघाली. या पदयात्रेमध्ये 4 नंबर प्रभागचे आमचे आजीरभाऊ गायकवाड, आमचे बाळासाहेब आळसंदे, गौतमजी कसबे आणि राजाभाऊ गायकवाड, राजू भिंगारे यांच्या आणि विशेष करून जागृती मंडळाचे ट्रस्टी माननीय सिद्धवन्ना गुडगडकर, युगेश गुंदगे, शिवानंद सावळगे यांच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज भव्य पदयात्रा या ठिकाणी झालेली आहे आणि तुळजापुरीला या ढोरगल्ली दाळगे प्लॉट शाहीर वस्ती भवानीपेठ मुनाळे बोळ आणि प्रभाग क्रमांक 3 मधील उर्वरित भागात आमदार विजय कुमार देशमुख यांनी निधी दिल्यामुळे या भागाचा कायापालट झाला आहे. अनेक वर्षांपासूनच्या समस्या इथं सुटल्यामुळं हा भाग भाजपचा गड मानला जातो. येणाऱ्या निवडणुकीत शहर उत्तरमध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचा संकल्प या भागातील भाजपचे बाळासाहेब आळसंदे, राजाभाऊ गायकवाड, नागेश एळमेली आणि श्रीकांत हवळगी यांनी व्यक्त केला. माननीय विजयकुमार देशमुख मालक यांना 1 लाखाच्या मताने आम्ही निवडून देऊ, भरपूर मताने निवडून देऊ एवढी गावे देऊ. मी राजाभाऊ गायकवाड, मोठे चंडकनगर गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन, जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचा माजी ट्रस्टी अध्यक्ष, आज वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 3 मधून विजयकुमार देशमुख मालक यांची पदयात्रा निघाली होती. या पदयात्रेत भव्य प्रतिसाद मिळालेला असून आणि विजयकुमार देशमुख मालक हे निश्चितच विजयी होणार आहेत आणि 1 लाख मतांनी मालक भरघोस मताने निवडून येणार आहेत असा मी विश्वास व्यक्त करतो आणि 100% मालक निवडून येणार म्हणजे येणार. सुभाष शेळवे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष. आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधून मालकांची पदयात्रा आयोजित करण्यात होती. शहर वस्ती मंत्रीचंडक नगर दाळगे प्लॉट ढोरगल्ली या भागात प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये दिसून आला आणि ही पदयात्रा नसून तर विजयी रॅली असं आम्हाला म्हणजे आजच्या रॅलीवर वाटतं आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधनं मालकाला शहर उत्तरमधनं सगळ्यात जास्त लीड आमचा प्रभाग देईल असं आज आम्हाला म्हणजे आत्मविश्वास वाटतं. लोकांमध्ये एवढं प्रतिसाद मिळाला आम्हाला. कुमार देशमुख मालक यांचं पदयात्रा आपल्या या होमकर नगरमध्ये येणार आहे आणि मालकांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता गेल्या 4 टर्ममध्ये मालकांनी आपल्या या होमकर नगरमध्ये जवळजवळ 70 ते 80 लाख रुपयाचा निधी देऊन आपल्याकडे रोडचं असू द्या किंवा ड्रेनेजचं असू द्या किंवा लाईटचं असू द्या सर्व कामी मालकांनी केलेलं आहे आणि मालकांचं खूप चांगलं काम आहे. म्हणून आम्ही सर्व होमकर नगरमधील सर्व रहिवासी आम्ही मालकांना जाहीर पाठिंबा देतो. विजय कुमार देशमुख मालक हे गेल्या 4 टर्म आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी होमकर नगर इथे कोटींनी निधी दिला आहे. त्यांनी भरपूर सोयीसुविधा उपलब्ध करून दिले आहेत. रस्ते वगैरे सर्व कामगिरी त्यांनी खूप चांगली निभावली आहे आणि यावर्षीही मालक निवडून येणारच. या पदयात्रेत अजित गायकवाड, जागृती माता संस्थेचे ट्रस्टी सिद्धू गुब्याडकर, DK मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे, वीरेश गुंडगे, शिवानंद साबळे, गुरुनाथ बडुरे, प्रेम भोगडे यांचा सहभाग होता.